महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले ने शुक्रवार को फोन टैपिंग के मामले में अपनी बात स्पष्ट की, जिस दौरान उन्होंने कहा कि उन्हें जानकारी मिली है कि कई आईएएस आईपीएस अधिकारी भाजपा राष्ट्रवादी शिवसेना के कई बड़े नेताओं के फोन टैप किए गए थे। इस पर उन्होंने मांग की कि इस मामले में दखल लेते हुए प्रशासन को जल्द से जल्द कार्यवाही करनी चाहिए और जिसने ये हरकत की है उसे जल्दी पकड़ना चाहिए। मला आता एबीपी माझाच्या माध्यमातून कळलं की अमजद खानच्या नावाने माझा फोन टेपिंगला टाकलेला गेला होता 16-17 मध्ये आणि नायकोटिकचा माझा संबंध आहे अशा पद्धतीचं ते त्याच्यामध्ये कलम टाकून शासनाकडून 2016-17 मध्ये ती मान्यता घेतली गेली होती। त्याच्याही पलीकडे मला कळलं की काही आयएएस आणि आयपीएस अधिकारी भाजपचे अजून मोठे नेते आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते शिवसेनेचे मोठे नेते या सगळ्यांचे फोन टेप त्या काळामध्ये केले गेलेले होते आणि म्हणून आम्ही मागणी करतो आहे की तातडीनं शासनाने याची दखल घ्यावी आणि जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करावी। व्यक्ती स्वातंत्र्याला कोणालाही या पद्धतीची अडचण येता कामा नये आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात तर अजिबात हे होता कामा नये आणि जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही भूमिका आमची आहे।